നമസ്കാര മണ്ഡലി एका कीर्तनकलेच्या भोवती अनेक विद्या अनेक कला अनेक तंत्र ही त्याच्याशी निगडित आहेत याचा आत्तापर्यंत आपल्याला अनेक वेळा प्रत्यय आला आहे की कीर्तनकाराला शास्त्र उपनिषद यातल्याही गोष्टींच्याबद्दलचा उहापोह करायचा असतो लोकांपर्यंत पोचवायचा असतो याचबरोबर रामायण महाभारतासारखी ऐतिहासिक महाकाव्य याच्याबद्दलचंही चिंतन समोर मांडायचं असतं भगवद्गीता असो भागवत असो या ग्रंथांबद्दल बोलायचं असतं तसंच आधुनिकही अनेक विषय मांडायचे असतात त्याचबरोबर संगीतही मांडायचं आहे अभिनय मांडायचा असतो म्हणजे कला विद्या तंत्र या सगळ्याचा अंतर्भाव एकत्र केला जातो आणि या सगळ्या विद्यांच्या व्यासंगांच्या बरोबरीनं कीर्तनामध्ये आणखीन एक कधी 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 ना कधी नामाच्या बरोबरीनं एक मुद्दा येतो आणि ते म्हणजे मंत्र महात्म्य मंत्रांचा सुद्धा कीर्तनामध्ये एक विशिष्ट पद्धतीनं आग्रह केलेला असतो त्या मंत्रांचा योग्य उच्चार त्या मंत्रांचं योग्य अनुष्ठान हे सुद्धा मनुष्याला काही ना काही लाभ निश्चितपणे देतं मात्र त्यातली अचूकता त्यातली शुद्धता आणि त्या संपूर्ण अनुष्ठानामध्ये असलेली अनुशासनबद्धता पथ्य या सगळ्या गोष्टी त्या फळासाठी आवश्यक असतात त्याच्यामध्ये फार काही मागे पुढे चूक झाली तर मिळणारं फळ हे विपरीतही होऊ शकतं इतकी ती उत्तम विद्या आहे पण चुकीची वापरली तर घातकही होण्यासारखी आहे तेव्हा अशी मंत्रविद्या अशी वैदिकी विद्या, विद्या सुद्धा प्राप्त असणारे काही कीर्तनकार आपल्या स्वच्छ मंत्रांनी अनेकांच्या घरामध्ये अनेक मंगल कार्य संपन्न करून तेही वातावरण शुद्ध करत आहेत आणि कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनाचा जो संपूर्ण मंगल मंडप बाहेर उभा आहे तेथेही मंगल वातावरण निर्माण करत आहेत अशा उभयपक्षी कार्य करणाऱ्या कीर्तनकारांपैकी आज आमच्याकडे आमचे तरुण कीर्तनकार संदीपजी मांडके आले आहेत सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो स्वागत आहे तुमचं कीर्तनकार म्हणूनही स्वागत आहे वेदो नारायण म्हणूनही या ठिकाणी स्वागत आहे धन्यवाद तर बुवा तुमच्या घरामध्ये खरं ही, ही परंपरा पूर्वापर अधिक असताना कीर्तनाची इच्छा कशी काय झाली आहे मुळात असं आहे की आमच्या घराण्यामध्ये वाढवडलांपासून भजन परंपरा भरपूर भजनी बुवा घरामध्ये भरपूर आणि गाण्याचं अंग त्यामुळं घरामध्येच उपजत असल्या कारणाने आपण कीर्तनकार व्हावं की नाही असा एक मनामध्ये पहिल्यापासून अगदी उपजतच विचार आमच्या वडिलांची इच्छा होती की कि आपण कीर्तनकार व्हावं बर पण प्रारब्धानुरूप त्यांच्या जीवनामध्ये तो योग आला नसावा पण भजन अतिशय उत्कृष्ट ते गातात स्वतः हार्मोनियम वाजवून म्हणजे आजोबा पणजोबा सगळेच भजन परंपरेतले असल्याकारणाने मुळात गाण्याचं अंग घरात होतच पण त्यांची ही इच्छा होती आणि ते आशिर्वच मोठं होतं माता पित्यांचं की मी एक कीर्तनकार व्हावं आणि त्याकरता आमच्या गावामध्ये म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासून वारकरी संप्रदायाचा अखंड हरिणाम सप्ताह होत असे अजूनही होतो जवळपास चाळीस बेचाळीस वर्ष झाली आता तर त्या सप्ताहामध्ये अनेक कीर्तनकार प्रवचनकार येत असत आणि मंदिरामध्ये सप्ताह होत असे ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिणाम सप्ताह बाजूलाच मंदिराच्या घर असल्या कारणाने सगळे कीर्तनकार प्रवचनकार आमच्याकडे येत असत आणि त्यामुळं तो व्यासंग लाभला आणि एक उत्तेजना मिळाली त्या ठिकाणी एक स्फूर्ती मिळाली की आपणही कीर्तनकार होऊ शकतो आणि तिथे व्यासपीठ चालक जे होते म्हणजे अखंड रिणाम सप्ताहाचे आमचे व्यासपीठ चालक जे आहेत ते हरिभक्तीपरायण म्हणजे मामासाहेब दांडेकरांचे तुकाराम महाराज परभणीकर भेंडेकर आडनाव त्यांचं तर त्यांनी मला जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं इकडे व्यावहारिक शालेय शिक्षण कुठपर्यंत पूर्ण करता आलं दहावीपर्यंत पर्यंत म्हणजे मॅट्रिक पर्यंत शिक्षण गावातच झालं अकरावी बारावी सासवडला झालं अच्छा आणि गाव, गावी झालं माझं गाव म्हणजे जेजुरी पासून बारा किलोमीटर अंतरावर राख म्हणून गाव आहे म्हणजे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण ते ऐतिहासिक गाव आहे त्याला ऐतिहासिक आणि पौराणिक कारण आहेत म्हणजे मल्हारी मार्तंडाने जे युद्ध केलं की त्याचा उल्लेख राख तिथे ज्या राक्षसांची झाली ते ते गाव आहे आणि तिथे मार्तंड म्हणून जे भैरव जन्माला आले प्रकट झाले त्या भैरवांचं स्थान देत आहे त्यांना राखमल स्वामी असं म्हटलं अरे बापरे बर ते राखमल स्वामी दैवत म्हणजे भैरवनाथच आहेत योगेश्वरी भैरवनाथ तर त्या देवस्थानाच्या कुशीत आम्ही जन्माला आलो वा वाच अखंड वा, वा। सहवास म्हणाला कीर्तनांचा कीर्तनकारांचा आणि गाव राख आहे वास्तविक आम्ही कधी कधी विनोदानं सांगतो वास्तविक माणूस राखेत गेला की पुन्हा येत नाही पण आम्ही राखेत जन्माला आलो राखेत पुढे आलो छान आहे ना या राखेतून उठतील क्रांतीचे नेते अशा तऱ्हेच्या कविता आहेत आपल्याकडे बारावी पर्यंत झालं पुढे बारावी पर्यंत आणि त्यानंतर बी ए शिक्षण सरस्वती मंदिर विद्यालयामध्ये रात्र महाविद्यालय आणि दिवसा सदाशिव पेठेमध्ये राहळकर राम मंदिरासमोर आमचे बाळाचार्य जोशी गुरुजी म्हणून राहत असत आता, आता गेले ते हो त्यांच्याकडे मी याज्ञिकीचं शिक्षण घेतलं वा आणि याज्ञिकीचे शिक्षण घेऊन रात्रीच्या शाळेमधून दुपारी दोन ते पाच हे याज्ञिकीचे संथा म्हणणे सकाळी गुरुजींबरोबर कुठे काही कार्यक्रम असेल गुरुद्रा आहे सहस्रावर्तन आहेत अशा कार्यक्रमाला जाणे कुठे बऱ्याच वेळा आणि बॅचलर आयुष्य असल्या कारणानं जेवणाचं तसं कुठे खानावळी कुठे ब्राह्मणाच्या असं इकडे तिकडे जात असे पण बऱ्याच वेळा गुरुजी आमचे कार्यक्रमामध्ये ते भोजन सगळा कार्यक्रम असायचा मग तिथे ती व्यवस्था होऊन जायची आणि त्यातून शिक्षण हे सगळं करत असे कमवाण शिका हाच प्रश्न होता की वडिलांच्या आई वडिलांना काही मिळणार नाहीये शिकल्याबद्दलही काही मिळणार नाहीये शिक्षणाची शिष्यवृत्ती नाही स्टायपेंड नाही आणि तू शिकतोयस म्हणून घरनं काही दर महिना हजार रुपये वडील पाठवणार नाहीत अशा वेळेला या सगळ्या गोष्टी करणं भागच आहे शेत जमीन पुष्कळ आहे म्हणजे गावाकडे शेती आहे सगळं आहे वडील शेतीही करत असत गावाकडे याज्ञिकी अशा पद्धतीनं सगळं तिकडे चालत असे पण शेतातून पाहिजे तसं उत्पन्न मिळत नसे अन्नधान्य पुष्कळ पण उत्पन्न ज्याला आपण म्हणतो ते फार मर्यादित असे त्यामुळे आणि तो थोडा दुष्काळी पट्टा असल्यामुळे आम्हाला थोडं उत्पन्नाचं साधन कमीच होतं म्हणून आणि शिका हे जे आपण म्हणालात हे अगदी रास्त आहे वैद्यकीय शिक्षणाबरोबर या नारदीय कीर्तन शिक्षण पद्धतीसाठी कुठल्या गुरुंची भेट कशी झाली आपण त्या लग्नाला उपस्थित होतात ज्यांची रेशीमताई ताई हरिभक्ती परायण आपल्या रेशीमता याज्ञिकी मी केलं वरदश्री सभागृहामध्ये हो हो ते कार्यालयामध्ये सगळे याज्ञिकी माझ्याकडे असल्या कारणाने त्यांचा विवाह विधीचा योग माझ्याकडे होता आणि तो योग संपन्न झाला आणि त्यावेळी मंगल अष्टक म्हणण्याचा योग आला आणि या रेशीमताई कीर्तनकार असल्या कारणाने <coughs> अनेक कीर्तनकार उपस्थित होते आपणही मामा म्हणून तिथे उपस्थित होतातच था त्यामुळे मला एक फार अभिमानानं माझी छाती त्यावेळी फुगून आली की मी अनेक कीर्तनकारांमध्ये उभा आहे आणि लग्न लावतोय <coughs> आणि <आने> त्या ठिकाणी <थिकाने coughs> मंगल अष्टक म्हटले आणि मंगल अष्टक ऐकल्यानंतर आमचे माझे कीर्तनातले माझे प्रथम गुरु प्राचार्य आपा मार्जनी बाबा बाबांनी मी जेव्हा लग्न लावलं वैदिक पद्धतीने विवाहात आधी विधी झाले नंतर लग्न लागलं मी आपल्या कार्यालयाच्या ऑफिस मध्ये येऊन बसलो आणि बस बसल्यानंतर तिथे ते बोलवायला आले म्हणजे आता तुम्ही मंगल अष्टक म्हणलेले गुरुजी तुम्हीच का म्हटलं हो आणि बाहेर या म्हणाले बाहेर बोलावलं मला आणि म्हणाले तुमचा आवाज चांगला आहे म्हणलं धन्यवाद तुम्ही कुठे गाणं शिकताय का म्हणलं हो शिकतोय सध्या शिकायला सुरुवात केलीये बर वाह म्हणाले छान आहे आई वडिलांची कृपा आहे म्हणे तुमच्यावर म्हणलं हो आहे प्रश्नच नाही आणि भगवत कृपा तर आहेच वेदो नारायणाची कृपा आहे त्यामुळं आवाजाला स्वर आहे त्यामुळे मंत्रही अगदी स्वरोक्त छान गुरुजींनी छान शिकवलं वेदमंत्र आणि हे सगळं करीत असताना आमची ती चर्चा चालू आहे आणि तेवढ्यात ते म्हणाले की तुमचं गाणं तुम्ही शिकताय तुमचा आवाजही चांगला आहे दिसायलाही बरे आहात म्हणाले म्हणजे म्हणाल तर तुम्ही म्हणताय तर आहे म्हटलं तर म्हणाले की मग तुम्ही कीर्तन शिका तुम्ही एक चांगला कीर्तनकार होऊ शकता तर म्हणजे तुम्ही कीर्तन शिका आणि त्याप्रमाणे म्हणजे या योगानं मी एक या विश्वामध्ये या भारतभूमीमध्ये चांगला कीर्तनकार देऊ शकेन असं बाबांचं वाक्य आणि ते मला इतकं भावलं मी अंतकरणापासून त्यांचे चरण धरले आणि म्हटलं मला खरंच कीर्तन शिकवा माझी ती उपजत इच्छा आहे आणि ती सुप्त इच्छा आज प्रकट होते याचा कीर्तन शिकला कीर्तन शिकलो त्यांनी महाविद्यालयासाठी वेगळी जागा घेतली होती तिथेही कीर्तनाचे विशेष शिक्षण वेगळं शिक्षण कोणाकडे प्रथम मी शिक्षण सुरू केलं ते पंडित मुकुंदराज बर गुरुजींकडे मी शिक्षण सुरू केलं आणि त्यानंतर मग मध्ये थोडीशी गॅप पडली मध्ये थोडंसं काही कारणास्तव माझ्या याज्ञिकीच्या विषयांमुळे म्हणा किंवा माझं मध्यंतरात लग्नही झालं त्यामुळे ते सगळ्या विषयांमध्ये गाणं थोडंसं राहिलं मागे मागे पडलं पण पुन्हा त्याला उभारी आली पुन्हा गुरुजींकडे मी जाऊ लागलो गोडुबले गुरुजींकडे मध्ये मध्ये नाट्यसंगीताचं नाट्यपदांचं शिक्षण घेण्याकरता म्हणून चांगल्या पद्धतीनं शिक्षण मिळावं ह्याकरता मला आमचे आदरणीय आता आत्ताच नुकतेच ते वैकुंठवासी झाले असे आमचे चंद्रशेखर काका देशपांडे त्यांच्याकडे मी नाट्यगीताचं शिक्षण काही काळ घेत असे आणि हे असं करता करता आता मी व्हॉइस कल्चर आणि शास्त्रीय गाणं ग्वालियर घराण्याचं मी आता पंडित जयंत केजकर यांच्याकडे शिकतोय अरे वा आणि गुरुजींकडे गुडबोले गुरुजींकडे मध्ये मध्ये जाऊन गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांचा अभ्यास सुरू आहे म्हणजे एका बाजूला वैदिकी वाङ्मय एका बाजूला संगीत आणि एका बाजूला हा कीर्तनाचा स्वतः बुवांच्या बरोबरीनं होणारा अभ्यास तिथे बुवा शिकवत असताना ते संस्कृत या विषयातले प्रकांड पांडित्य त्यांच्याकडे ते शिकवण्याची हातोटी आणखीन मजेशीर म्हणजे संस्कृत शिकवताना ते उडे सांगतील की बापरे हो शिक्षणामध्ये एवढा आनंद येऊ शकतो ही कल्पनाही येता येणार नाही बरोबर तर एखादा असा खूप अवघड एखादी गोष्ट अशी छान सोपेपणे सांगितली अशी काही आठवण आठवते का पाठवलेली आम्हाला सुरुवातीला त्यांनी एक श्लोक सांगितला होता हाँ? जो आम्हाला काहीच समजला नाही म्हणजे वास्तविक मी संस्कृतच थोडस ज्ञान प्राथमिक घेत असताना सुद्धा घेतलेलं असताना सुद्धा मला ते चटकन समजलं नाही अंतुमो अतुम वंछती शंभवो गणपतेर फणी तंचक्रौंच पते शिखी च गिरीजा सिंहो पिना गाननं गौरी जनुसुतामसूयती कलानाथंकपाला नलो निर्विण सपपौ कुटुंब कलहा ईशो पिहाला पण त्याच्यामध्ये इतका छान विनोद होता तुम्हाला सांगतो <laughs> अप्रतिम होत ते पहिल्यांदा आम्हाला ते ऐका हलाहल विषय प्रश्न केले एवढं मला समज एवढं कळशो पी हलाहल पण हा अर्थ कळत नाही म्हणून आपण हलाहल पेची वेळ येतात थोड्या वेळा तर त्यांनी मग जो असं सांगितला की भगवान महादेव वास्तविक हिमालयामध्ये अनेक तपस्वी एकांत शोधण्याकरता जातात एकांत मिळवण्याकरता जातात आणि कृतार्थ होतात साधना करून त्या हिमालयाच्या आश्रयात असणारे किंवा हिमालयाचे पती असणारे भगवान महादेव कैलासाधिपती त्यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या पुराणामध्ये हा आलेला उल्लेख आहे की काय झालं एकदा असं घडलं जे एकांतामध्ये सदैव समाधी अवस्थेत असणारे महादेव त्यांना सुद्धा कुटुंब, कुटुंब, कुटुंब कलह झाला तो कसा कुटुंब कल स्वयंवरानंतर कुटुंब सगळं निर्माण झालं सगळं झालं पण त्यानंतर तो कलह कसा होऊ लागला म्हणजे हिमालयामध्ये जे अनेक तपस्वी एकांत शोधतात तर महादेवांना सुद्धा आणखी वेगळा एकांत शोधावा लागला तो कसा तर तो असा की भगवान महादेव ध्यानस्थ असताना समाधी अवस्थेमध्ये शंभवो गणपते हे गणपती आले त्यांच्या दर्शना करता आणि उंदरावर बसलेली स्वारी आणि मूषक जसं दिसलं आता मूषक जे आहे ते यांच्या गळ्यातल्या नागाच खाद्य खाद्य तो आणि त्यांनी फुसफुस करायला सुरुवात केली फुतकार मारायला सुरुवात केली आणि जसा फुतकार मारायला सुरुवात केली तसा आवाज सुरू झाला पहिला आवाज जसा सुरू झाला तसा तो ची त्याची सुरुवात झाली सुरुवात झाली तो पहिला कलह हो सुरू झाला आणि तेवढ्यात कार्तिकी आले दर्शन घेण्याकरता ते मोरावर क्रऊंच्या पते ते मोरावर बसलेले आले आणि मोराच खाद्य म्हणजे सर्प सर्प जसा तो फुत्कार करतो हे पाहिल्याबरोबर यांनी चित्कार करायला सुरुवात केली आणि हा चितकार जेव्हा यांचा व्हायला लागला मोराचा की तो जास्त कलह हो आणखी त्यात भर हा कलह हो सगळा चालू असताना पुढे काय झालं भगवती महादेवी त्या पार्वती त्याही आल्या नक्की काय झालंय म्हणून बघायला तर त्या सिंहावर आल्या अरे रामा <transmary> आता मोर ओरडायला लागल्याबरोबर त्याच सिंहाचं खाद्य मोर हा का ओरडतोय म्हणून सिंहानं जो काही त्याच्यावर गर्जना करायला सुरुवात केली तो आवाज सुरू झाला आणि पार्वती देवी विचार करायला लागल्या गंगा इथून वाहते ती कशी बसली माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर हा एक विचार सुरू होती ते झाला त्यामुळे त्यांची तिकडे जळपाळ त्या बोलायला लागल्या आणि हे सगळं चालू असताना सगळ्या बाजूने कलह सुरू झाला भगवान त्या नंदी हे सुद्धा खाद्य नंदीचा उल्लेख त्याच्यामध्ये नाही कलह सुरू झाला वास्तविक नंदी काहीच बोलत नाही घरोघरी परिस्थिती आहे <laughs> तर सांगण्याचं तात्पर्य असं की त्या ठिकाणी हा सगळा कलह सुरू झाल्याबरोबर भगवान महादेवांचं समाधी भंग पावली आणि त्यांनी तिसरा नेत्र उघडला रागानं क्रोधानं तिसरा नेत्र उघडला आणि तिसऱ्या नेत्रातून तो अग्नी कालाग्नी बाहेर येऊ लागला आणि तो कालाग्नी जसा बाहेर येऊ लागला तशी गंगा त्याच्यावर पडायला लागली अग्नी आणि पाणी <hans> विरुद्ध म्हणजे त्यांचा कलह तिथे सुरू झाला शेवटी या सगळ्या कलहामध्ये भगवान महादेवानं वाटलं मला आता काही इथे सुख मिळणं शक्य नाही समाधीचं सुख जर मला घ्यायचं असेल तर एकांतात दुसरीकडे जावं लागेल नाहीतर आता असं करतो ज्यावेळी समुद्र मंथन झालं तेव्हा जसं हलाहल विष मी प्राशन केलं तसं पुन्हा एकदा विषप प्राशन करतो आणि मी थांबतो वा। 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 संस्कृत सुभाषितकरांनी एक फार मजेशीर गोष्ट अशी केली आहे की एक ऐतिहासिक घटना घ्यायची त्याच्यावर थोडा नरम विरोध निर्माण करायचा पण संदेश खूप महत्वाचा द्यायचा की भगवान शंकरांसारखं तुम्हाला जर जगाचं आदिनायक नायक पालकत्व घ्यायचं असेल तर अशा अनेक विरुद्ध स्वभाव असलेल्या लोकांना एकत्र बांधता आलं पाहिजे ते तुमच्या नियंत्रणाखाली एकत्र राहिले पाहिजेत एकमेकांची खाद्य असतीलही पण शंकर तिथे म्हटल्यानंतर ते याच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकणार नाहीत किंवा ते शंकरांच्या परिवारातून फुटणारही नाहीत माझ नोंदराचा स्वभाव एक नाही मग मी शंकर परिवारात का राहावं असा विचार न करता शिवपरिवारात तुम्हाला सगळ्यांना राहावं लागेल आणि अशा सगळ्या लोकांना विरुद्ध स्वभाव असलेल्या सगळ्यांना शिव कार्यात एकत्र आणायचं असेल तर हे विष पिण्या इतकंच अवघड आहे अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे तर ह्या सगळ्या कार्याचं विष भगवान शंकरांनी पचवलंय तेव्हा कुठे हे सगळं आता हा एक मोठा संदेश आहे याच्यातून पण बुवा या, या विनोदामध्ये मोठे पण आहे तो संदेशामध्ये पण आहे तसंच तुम्ही जो उच्चारण केलं कट काय होतं पुस्तकाच्या पानावर हे सगळे शब्द लिहिलेले असून त्याच्या म्हणण्याचा आनंद येत नाही जोपर्यंत तो तसा म्हटला जात नाही अगदी बरोबर आहे बरोबर हा जो भुवांच्याकडून त्यातल्या उच्चाराच्या खाली भरी सह स्वरांच्या उदात्त अनुदात्त स्वरांच्या सह तो एकदा परत म्हणा ऐकै जी वेंक्रेच हा हा श्लोक हा श्लोक परत म्हणा त्या पद हा तीती मजा शंभवो गणपतेर आखुं शुधार्था फणी तं चक्रौंचपते शिखी च गिरजा सिंहोपि नागाननं गौरी जनहुसुताम मसूयति कलानाथं कपालानलो निर्विर्णः सपपौ कुटुंबकलह ईशोपि हाला हला वाह 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 वा, वा, काय आहे हो आपल्या पुढच्या पिढीची भाषा शुद्ध राहावी यासाठी किमान एक जिभेचे मौखिक व्यायाम म्हणून तरी असे काही श्लोक म्हणून घेतला पाहिजेत बरोबर आहे तर यांनी वाचिक सुद्धा प्रचंड सामर्थ्य आपल्या पुढच्या पिढीला प्राप्त होत असत आपल्या देवाधिकांनी किंवा ऋषीमुनींनी आपल्याला एक फार छान नातं करून दिलं आपल्या देवाबरोबर ते आजी आजोबांसारखं आहे आई आहे थोडा आपण जरा विनोद त्यांच्याशी करू शकतो त्यांचा आदर ठेवून करू शकतो तर बुवा ह्या सगळ्या प्रवासामध्ये आता आपा मार्जिनी बाबांच्या सारख्या एखाद्या विद्वान मनुष्याचा सहवास किंवा त्यांच्या शिक्षणाचा तुम्ही लाभ घेतला इतकं करूनही फजिती उडाल्याचं कीर्तन सांगा खरीच उडाली होती वास्तविक प्रसंग असा घडला होता मी पहिलं वर्ष म्हणजे बी ए कीर्तनशास्त्र कुलुगुरु कालिदास विद्यापीठ संस्कृत विश्वविद्यापीठातून विश्वसका फाउंडेशन कीर्तन महाविद्यालयाच्या माध्यमातून पूर्ण केलं होतं आणि दुसरं वर्ष सुरू होतं आणि मी बाबांनी मला कीर्तन करायला थोडी थोडी परवानगी दिली होती की कि तू कीर्तन करू शकतोस कारण तो परफॉर्मन्स पाहून आणि सेकंड इयर साधारण दुसरं वर्ष संपत आलेलं होतं आणि तशी मी घरगुती कीर्तनं केली होती म्हणजे आमचे मित्रवर्य आशुतोष मराठे यांच्या घरी जर एकादशीला कीर्तन होत असे तिथे कीर्तन केलं होती वेशाबद्दल काहीच हे नाही परंतु या सगळ्या गोष्टी चार पाच कीर्तन माझे चार कीर्तन जशी पुण्यात घरगुती पद्धतीनं झाली होती पण प्रसंग असा घडला दत्त जयंतीचं आमंत्रण मला आलं आणि मला गोव्यामधून कामतांचा फोन आला बर आणि कामतांनी आपलाच रेफरन्स मला दिला संदर्भ दिला आणि ते म्हणाले मला आपले भाऊ नंबर दिलेला आहे तुमचा आणि मला ओळखला असेल मी तबला नवाज तबला वादक हो हो म्हणलं ओळखलं म्हणजे म्हंटल ओळखलं तर म्हणाले तुमचं नाव त्यांनी सुचवलंय की कि तुम्ही कीर्तनाला येऊ शकाल म्हणून अरे बापरे म्हंटल अवघडच झालं हे म्हटलं कसं करू मी म्हटलं मी असं बाहेर पुण्याच्या कधीच कीर्तन केलेलं नाही नाही म्हणजे असू हो पण नाव सुचवले म्हणजे तुम्हाला आशीर्वाद आहे पूर्ण सगळ्यांचा आणि तुम्ही अगदी बिनधास्तपणे तिथे कीर्तन करू शकता तर तपोभूमी आश्रम कुंडईला गोव्यामध्ये ब्रह्मेशानंद स्वामी महाराजांच्या चरणी तिथे तो दत्त जयंतीच्या प्रसंगी कीर्तनाचा योग होता आणि आपणच ते सुचवल्याप्रमाणे मला ते कीर्तन मी आणि तुमच्याशी त्या विषयावर बोललो तर मग तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि मग त्याप्रमाणे तिथे जाऊन पहिलाच प्रसंग कधी बस ट्रॅव्हल्समध्ये बसलेला नाही ट्रॅव्हल्सचं तिकीट आणि त्यांनी सांगितलं की एसीचं सा तिकीट काढा अरे साधा नॉन एसी काढू नका वगैरे बगेर वगैरे अगदी छान या म्हणाले पहिल्यांदा तुम्ही पुण्याच्या बाहेर कीर्तन करताय तर अगदी निश्चिंत या काही काळजी करू नका गेलो गोव्यामध्ये गो गोव्यात सकाळी उतरल्याबरोबर तिथे ते बॅग मला खाली ठेवूच दिली नाही त्यांनी घेतली पटकन हातात माणसं घ्यायला आली गेलो कीर्तनाला गेलो आणि छान तिथल्या गोशाळेचं उद्घाटनही होतं आणि तो सगळा प्रसंग तपोभूमी आश्रमाचा मला तो पाहता आला पण कीर्तन कसं होईल ही धाकधूक कारण पहिलंच कीर्तन कस होईल आणि त्या हो। साथीला बसणार काय सांगावं जोशींचे ते आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही उभे राहिल्यानंतर आपण भीमसेन जोशी आहोत असं समजून का म्हणाले असं समजून ते का म्हणते बरोबर एवढ्या मैफली वाजवलेल्या कामत आधी बापरे आणि परमात्म कृपा गादीवर उभं राहिलो देवर्षींची अशी आशे कृपा आशीर्वाद जवळपास माझ्या समोर दोन हजार दोन हजारहून अधिक श्रोता होता त्यांच्याकडचा हो प्रचंड मोठा शिष्य परिवार आणि त्यामध्ये पावणे तीन तास कीर्तन झालं वा पहिलं म्हणजे पहिलंच बाहेर जाहीर पहिलंच बाहेर जाहीर कीर्तन पावणे तीन तास पण अगदी छान धाडसाने भगवंताने ते करून घेतलं वा रे वा आशीर्वाद स्वामीजींचा पण असं वाटत होतं <laughs> ते कीर्तन होईपर्यंत पण सुरुवातीला माझी फजीती झाली नक्की बरं का जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझा आवाज असा थरथरत होता आणि पाय लटलट लटलट कापत एवढ्या माणसांसमोर उभं राहण्याची कधी सवय नाही फार फार तर लग्नातली माणसं किती असतात तेवढ्या माणसांनी आणि फार फार तर आम्ही मंगल अष्टक म्हणणार याच्यापेक्षा बोलायचं काहीच नाही त्यामुळं सुरुवातीला माझी अगदी धांदल उडाली तिथे पण नंतर जसा कामतांनी सांगितलं आता रंग भरणार तो बिंदस्त मग झालं जेजुरीच्या शेजारी असलेल्या एका छोट्या खेड्यापासून ते पुण्यापर्यंत आणि पुण्यापासून मग याज्ञिकेच्या निमित्ताने किंवा की कीर्तनाच्या निमित्ताने भारतभरातही भारत अनेक ठिकाणी एवढा आपला प्रवास झाला एक छोटा नेहमी मनात उठणारा प्रश्न असा की समजा ही याज्ञिकी किंवा कीर्तन हा विषय आयुष्यामध्ये घेतला नसता तर हा प्रवास किती सुखाचा झाला असता किंवा आता याज्ञिकी कीर्तन घेतलं आहे म्हणून या प्रवासामध्ये लाभ किती बस तभी। पहले की पहले आहे बर वास्तविक माझ्या मुळात पहिल्यापासूनचा पिंड आहे की कुठेही नोकरी करायची नाही हा एक पिंड पहिल्यापासूनचा आहेच पण एक त्यातून मुद्दा असा होता एक म्हणजे दहावी जेव्हा झाली किंवा नववी दहावी जेव्हा मी होतो तेव्हा माझी एक अशी प्रबळ इच्छा होती की आपल्याला बाकी कीर्तनकार वगैरे किंवा बाकी कलाक्षेत्रात जाता नाही आलं किंवा याज्ञिक होता नाही आलं तर आपण सैन्यात जायचं अरे बापरे मध्ये जायचं असं उद्दिष्ट ठेवून मी गावातले काही रिटायर्ड फौजी जे होते ते सुद्धा म्हणाले आम्ही सांगू तुम्ही तयारी करा आणि त्या दृष्टीने मी तयारी सुरू पण केली होती पुण्यात सराव व्यायाम सगळं मी सुरू केलं होतं त्यावेळी अच्छा पण योगायोग असा की मी मिलिटरीमध्ये जाण्याआधीच आजारी पडलो अरे बापरे आणि मग त्या इच्छा थोड्याशा म्हणजे भरती ज्यावेळी होती त्यावेळी भरती ती गेली निघून ती तारीख आणि मग मग अकरावीला प्रवेश घेतला मग अकरावी बारावी करतच राहिलो आणि मग ते अकरावी बारावी झाल्यानंतर मग तिथेच सरस्वती संगीत विद्यालय म्हणून सासवडमध्ये जिथे मी अकरावी बारावी करत होतो तर तिथे मी गांधर्व महाविद्यालयाच्या पहिला दोन परीक्षांचा अभ्यास केला त्या दोन वर्षामध्ये आणि मग त्यानंतर मी पुण्यात आलो आणि पुण्यात आल्यानंतर मग याज्ञिकीच करायचं ठरवलं नोकरी आपल्याला करायची नाही म्हणून रात्र महाविद्यालयामध्ये पदवी शिक्षण प्राप्त करायचं पदवी प्राप्त करणे कला क्षेत्रामध्ये किंवा साहित्य आणि ती पदवी प्राप्त झाल्यानंतर पदवी प्राप्त करत असताना याज्ञिकीचे संथा मी गुरुजींकडे घेत असे त्यातून एकच उद्दिष्ट असं की याज्ञिकी शिकून आपल्याला समाजहिताच कार्य करायचं आहे याज्ञिकी हा नुसता व्यवसाय नाही तो व्यवसाय आहेच पण व्यवसायाच्या पलीकडे यजमानाचं आणि गुरुजीचं एक नातं असतं गुरुजींकडे ज्या श्रद्धेनं यजमान पाहतात त्या श्रद्धेचं फलित यजमानाला निश्चित झालं पाहिजे असं गुरुजींनी आचरण करून ते कर्म केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत पहिल्यापासून असल्या कारणाने मी त्या बाबतीत अगदी काटेकोरपणे प्रत्येक कर्म करत करण्याचा प्रयत्न करतो आणि भगवत कृपेनं यजमानांना फलितही त्याचं प्राप्त झालेलं आहे वा पण बुवा एक आणखीनही कीर्तनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये फिरत असताना असाही काही ठिकाणी नजरेमध्ये विखार जाणवतो की साधारणत असा पौरोहित्याचा वेष अंगावर असला तर साधारण एस टी स्टँडवरती श्टे किंवा बाजारपेठेत अशा माणसाची थोडी टिंगळटवळी व्हावी टोमणे ऐकायला लागावेत टॉन्स पडावेत आणि कशाला मी हे करतोय शिवाय खायला असं वाटावं असे वा, काही प्रसंग नाही झाले का असे फारसे प्रसंग नाही झाले सुदैव पण ज्या भूमीमध्ये मी जन्माला आलो म्हणजे त्या भूमीमध्ये वास्तविक पिकत तिथं विकत नाही असं म्हणतात पण तिथेही फारसे तसे प्रसंग कधी आले आणि बाहेर तर नाही चाला म्हणजे जेव्हा वास्तविक अगदी तुम्हाला अगदी मोकळेपणानं सांगायचं म्हणजे म्हणजे त्या पोशाखाचा या पोशाखाचा एवढा आदर आहे म्हणजे कायद्याचं पालन करणारे जे पोलीस आहेत ते सुद्धा अगदी निश्चिंतपणे असतात की यांच्याकडे नक्की लायसन्स असणार हे विदाऊट लायसन कधी चालणार नाहीत इतका विश्वास आणि आदर या क्षेत्राबद्दल अनेकांचा आहे काही द्वेष करत असतील प्रत्यक्ष समोर ते कधी आलेले नाहीत आणि त्यांना कधी सामना करावा लागला नाही म्हणून त्याचा विचार फार मांडण्याचं काही कारण नाही असता पण आज आपण जसं म्हटलं जात की इंजिनिअरिंग म्हणजे तसं सोपं नाही हो किंवा अगदी साधी चित्रकला तुम्हाला काय सोपं वाटलं काय चित्रकला पण असं प्रत्येक कलेबद्दल म्हणत असताना संस्कृत मंत्र म्हणण्याच्या कलेबद्दल मात्र बोलताना ए त्याचं काय कुठल्याही शब्दावरती ते टिंब ठेवलं की झालं झालं संस्कृत ताटम कुठम अस्तम अन्म मोरितम खरकटम ॲज अ टवर टिम टिम केलं की झालं संस्कृत ही जी आपल्या भारतीय परंपरेची टिंगळटवाळी आज लहान मुलांपासून ते त्यांच्या महामूर्ख पालकांपर्यंत दुर्दैवाने चालली तर ही मोडून काढण्यासाठी काही वेगळा प्रयत्न डोक्यात आहे का आपण जे म्हणालात की पालकांपासून लहान मुलांपर्यंत किंवा लहान मुलांपासून पालकांपर्यंत मुळात विहिरीत असल्याशिवाय ते पोहऱ्यात येत नाही बरोबर मुळात विहिरीतच ते अज्ञान भिनलेलं आहे पालकांमध्ये ते अज्ञान असल्यामुळे ते मुलांना काही ज्ञान देणार आहेत आणि मुलांना ज्ञान देण्याकरता तसे पालक निर्माण होण्याची आता खरी गरज खरी गरज आहे की घरामध्ये पूजा चालू असताना मंत्रपठण चालू असताना घरातली माणसं गप्पा मारत असतात की घरातल्या यजमानालाही ती अक्कल नाही की हे संस्कृत मंत्र कोणासाठी चाललेत राष्ट्रगीत चालू असताना जो सन्मान त्याला दिला पाहिजे या मंत्र म्हणण्यासाठी आपण पाच रुपये देऊन आणले नाही या माणसाला इथे मग त्यावेळेला नाही कोणी बोलायचं हे मंत्र कळो न कळो किमान तुम्ही ते गंभीरपणे ऐकून घेतले पाहिजे किंवा त्याच्यावर आपला आवाज जाऊ नये एवढ्या तरी आवाजात कुजबुजलं पाहिजे इतकाही त्या संस्कृत मंत्राचा आदर दुर्दैवाने केला जात नाही आता असं होतं की अनेक प्रकारचे यजमान आहेत त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती काही ठिकाणी असं होतं की प्रचंड आदर त्या गोष्टीचा असल्यामुळे घरामध्ये अगदी शांतता असते हो छान त्याच्यामध्ये सगळे ऐकत असतात समरसतेने ते ऐकत असतात अशाही काही अनुभव आहेत आणि काहींना अजिबात त्याच्याशी काही देणं असेही अनुभव आहेत त्यामुळे विशिष्ट असं त्याच्यावर काही बोलता येत नाही पण अशा पालकांची किंवा त्या मुलांची मनस्थिती बदलावी आपण हो यासाठी काही प्रयत्न त्यावेळी आम्ही कोणतंही याज्ञिक कर्म करताना एक उद्दिष्ट ठेवून असतो की हे जे आपण करतोय ते त्यांना ते समजावून सांगितलं पाहिजे अच्छा आणि प्रत्येक कृती आचमनापासून हे आचमन का केलं जातं किंवा पंचगव्य प्राशन का केलं जातं

आणि प्रत्येक गोष्ट पुण्य हा वाचन कशा करता गणपती पूजन आधी का करावं मातृकापूजन का करावं ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ जेव्हा आम्ही समजावून सांगतो तेव्हा ते, ते खऱ्या अर्थानं त्यात इन्व्हॉल्व होतात म्हणजे त्यात, त्यात ते अधिक समरस्यतेनं कार्य करतात म्हणाले आमच्याकडे असं ऐकायलाही मिळतात अनुभव आमच्याकडे आतापर्यंत अनेक गुरुजी येऊन गेले पण असं कोणी सांगितलं नाही विशेष नुसते मंत्र म्हणून सोडून जातात ते हां आमच्या गुरुजींचं असं सांगणं की तुम्ही जे कर्म करता ते यजमानाला समजावून सांगा दिवसभरामध्ये चार कर्म करायची त्याऐवजी दोनच करा पण ती व्यवस्थित समजावून सांगून करा आणि हे जेव्हा लहान मुलांना जेव्हा पालकांना हे आम्ही समजावून सांगतो तेव्हा ते, ते लहान मुलांना अरे ऐक स्टोरी काय इंग्रजी माध्यमातून ते स्टोरी सांगतात गुरुजी ऐक मग ते त्या कुतुहलाने तिथे बाळ बसतो आणि ते ऐकायला सुरुवात करतो तर हा जो बदल होतोय हा आम्हाला अगदी अनुभव येतो वा व ह्या कीर्तन प्रवासात कृतार्थतेचा काही क्षण अनुभव वास्तविक सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर जेव्हा अनुग्रह घेतल्यापासून ज्या ज्या वेगवेगळ्या वेग अनुभूती प्रपंचाच्या बाबतीमध्ये असतील अभ्यासाच्या बाबतीत असतील शैक्षणिक बाजूने असतील तशाच अनुभूती वेगवेगळ्या वेग वळणावर मला मिळाले आणि महाराजांनी सांगितले जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण या उक्तीप्रमाणे या विश्वासानं त्या श्रद्धेनं मी पहिल्यांदा जेव्हा माझा गोंदवल्यामध्ये कीर्तनाचा योग आला मौज छान घडली होती ती गोंदवल्यामध्ये माझं दुपारी दोन ते तीन एक तासाचं कीर्तन होत पुण्यतिथी उत्सवामध्ये दहा दिवसांमध्ये आणि त्यामध्ये प्रसंग असा झाला की जेव्हा मी गेलो तेव्हा मी फळ्यावर लिहिलेलं ले पाहिजे की दुपारी दोन वाजता हरिभक्ती परायण संदीप बुवा मांडके वगैरे ते आणि मला खोली दिली होती त्या खोलीमध्ये मी गेलो नंतर बारा साडेबाराला जेवायला तिथं बोलावलं जेवण केलं एक वाजता मी पुन्हा खोलीवर आलो आणि खोलीवर आल्यानंतर फेटा बांधत होतो आणि फेटा बांधत असताना त्यांनी मला सांगितलं की बुवा असं झालंय समाधी मंदिरामध्ये गाण्याचा कार्यक्रम आहे स्थळ कीर्तनाचा समाधी मंदिर म्हणाले हो, 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 समाधी मंदिरामध्ये गाण्याचा कार्यक्रम ठरलाय आणि तुमचं हो, कीर्तन बाजूच्या हॉलमध्ये आहे अरे महाराजांना म्हटलं मी तसा अनेक वेळा गोंदवल्यात आलोय आपल्या चरणाशी <laughs> पण कीर्तना करता पहिल्यांदा आलोय नव महाराज मी पहिल्यांदा आलोय आणि मला आपल्या समोर कीर्तन करायचं होतं समाधी समोर आणि काय सांगावं फेटा बांधून मी तयार झालो आणि कीर्तना करता बाहेर पडतोय म्हणलं तरी म्हटलं महाराज तुमची इच्छा जी असते तिथे तिथे पण मी जिना उतरून खाली आलो आणि परत ते सेवेकरी सांगायला आले म्हणाले काय झाले तो कार्यक्रम रद्द झालाय गाण्याचा आणि तुमचं कीर्तन पुन्हा समाधी मंदिरातच आहे म्हटलं महाराज माझी हाक तुम्ही ऐकली कीर्तन मी आज गोंदवल्यात करतोय आणि तिथे एक तासाचं बरोबर कीर्तन आणि कीर्तन एवढं छान रंगलं की मला दहा पंधरा मिनिटं वाढवून दिली पुढे म्हणजे चालू द्या म्हणाले आज वा असा छान अनुभव तो आणि तो कृतार्थ त्याचा माझ्या जीवनामध्ये खरा अनुभव महाराजांनी एक चमक आणून दाखवली चल तुला बाजूला करतो मग ये परत अगदी <laughs> अगदी वा तुमचं कीर्तन ऐकून तुमच्या गुरुजींना किंवा आई वडिलांना गहीवर आला असा काही प्रसंग झाला नागपूरला राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव होतो आपण जाणता हो त्या कीर्तनाच्या प्रसंगी मी काही वेळा विमानानं प्रवास बसने प्रवास झालेला आहे रेल्वेने झाला माता पित्यांना विमानाचा आनंद केव्हा मिळेल वा असा विचार सतत घोळत होता मनामध्ये म्हणून एक वर्षी धाडस केलं आणि माता पित्यांना घेऊन विमानानं नागपूरला गेलो आणि नागपूरला तो जो माहोल त्यांनी पाहिला ते जे कृतार्थ झाले त्या ठिकाणी आणि त्यावेळी जे गहीवर आला त्यांच्या नंतर कीर्तना कीर्तनाला जाण्यापूर्वी ते तर रडलेच आनंद पण कीर्तन झाल्यानंतर वडील अक्षरशः म्हणजे डोळ्यात अश्रू वडिलांच्या नेत्रात आम्ही कधी अश्रू पाहिले नाहीत फक्त आमच्या बहिणीचा विवाह झाला तेव्हाच पाहिले होते आणि त्यांची आई म्हणजे आमची आजी गेली तेव्हा आणि तिसरं म्हणजे माझं कीर्तन झालं त्या स्टेजवर तेव्हा आपला राख नावाच्या छोट्याशा गावातला हा माझा पोरगा आज नागपुरामधल्या दहा पंधरा हजार समाज बसलेला असताना त्या कीर्तन महोत्सवामध्ये कीर्तन करतोय आपल्याला विमाननी घेऊन जातोय नागपूरला या योग्यतेपर्यंत आपला मुलगा जाणं केवढा मोठा आनंदाचा विषय व संपूर्ण वाटचालीमध्ये अजून आता या कीर्तनात एक विशिष्ट ध्येयाला कुठेतरी गाठायचं आहे असा डोळ्यासमोर काही झेंडा आहे का आहे म्हणजे गुरुजींनीच मला तो आशीर्वाद दिलेला आहे आपणही कीर्तन वर्गामध्ये अनेक वेळा आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेतच त्यामुळं अनेक कीर्तनकार मला गुरुस्थानी आहेत त्यात प्रश्न नाही त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि विशेषतः अपा बाबांनी जो आशीर्वाद मला दिला आहे कीर्तन चक्रवर्ती भव हो oh, हो oh, हो oh, oh, oh. wow. ते मला साध्य करायचंय आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करतोय आणि आपणा सर्वांचे त्या निमित्तानं मला आशीर्वाद मिळतील गुरुंनी इच्छा व्यक्त करणं आणि शिष्यवर्गाने प्रामाणिकपणे त्यासाठी वाटचाल आणि कष्ट तपश्चर्या करत राहणं केव्हा तपस्या पूर्ण होईल हे गणित तुमच्या आमच्या हातातलं नव्हे होईल तेव्हा होईल पण प्रामाणिक प्रयत्न तुमच्या आमच्या जे हातात आहेत ते सतत त्यांनी करत राहणं यासारखा आनंद नाही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या पुण्याईना त्यांचे अनेक स्वप्न जी आहेत गुरूंची स्वप्न त्यांच्याकडून आहेत निश्चितपणे ती परिपूर्ण होतील आणि बुवा मग अशा तऱ्हेचे याज्ञिक तयार व्हावेत की जे समजावून सांगून क्रिया करतील आणि बरोबर कीर्तनाचाही एक सहभाग ठेवतील असे नवीन विद्यार्थी निर्माण करण्यासाठी काही प्रयत्न करता का होय त्याकरता मी सध्या गेली दोन वर्षांपासून नाद ब्रह्म धार्मिक संस्था म्हणून स्थापन केली आहे बर त्याचं आणि त्याचं एक कार्यकारी मंडळही स्थापन करणार आहे आता त्या त्या, त्या दृष्टीने आता वाटचाल सुरू आहे मागच्या वर्षीच ते झालं असतं पण या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन ते थांबलं ठीक आहे मागच्या वर्षीच ते होणार होतं आता या वर्षी त्याची पण त्यामध्ये असे विद्यार्थी करणार तुम्ही यामध्ये याज्ञिकी आणि तेही प्रत्येक विधीचा धार्मिक विधीचा अर्थ वा वा यजमानाला सांगता आला पाहिजे याचा पूर्ण ज्ञान आणि एका बाजूला यज्ञ की एका बाजूला केलं याच्यामध्ये मुलं तयार करून तुम्ही पाठव वा रे वा, वा 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 महाराज संस्कृती इकडून तिकडे पोचवायची म्हणजे नक्की काय पोचवायचं नुसती पुस्तकं पोचवून तर फारसा उपयोग होत नाही तर त्या पुस्तकाच्या वाचनाची गोडी लावणं किंवा त्या मंत्रांची अधिक उत्सुकता वाढवण्यासाठी हे निरूपणसुद्धा त्याच्या जोडीला घेणं याच्यामुळे त्या मंत्रांबद्दलची महनीयता गरिमता हे निश्चितपणे मनामध्ये ठसते आणि अशा तऱ्हेचे अनेक विद्यार्थीसुद्धा निर्माण करायचा एक शुभ संकल्प घेऊन बुवा या ठिकाणी काम करतायत तेव्हा त्यांच्या या सगळ्या कार्याला खूप शुभेच्छा देऊया आपण सगळे त्या सगळ्या कार्यामधलं सुयश चिंतूया आणि त्यांच्या कीर्तनश्रवणाचा आनंद घेऊया धन्यवाद बुआ धन्यवाद धन्यवाद हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय